लाज लज्जा त्यांना नसेल, पण जे मी मगाशी सांगितलं की जसं त्या दिवारमध्ये होतं हातावरती शिक्का, तसं ज्या ज्या वेळेला हे छातीवरती धनुष्यबाण लावतील तेव्हा त्यांच्या कपाळावरती शिक्का असेल की तू स्वतः चोर आहेस। हे चोरलेलं धनुष्यबाण आहे। मी प्रत्येक बोलण्यामध्ये, मग ती प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा कुठलंही असेल, तरी तिकडे मी जे आव्हान देतो तेच आज तुमच्या साक्षीने देतोय की आज तुम्ही आमचं नाव चोरलेलं आहात, धनुष्यबाण चोरलेलं आहात। आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुमच्यात हिम्मत असेल तर मैदानात या, मी आमची मशाल घेऊन मैदानात येतो, बघूया काय होऊन जातो। आणि आता अनिलनी मला एक चांगली निशाणी दिली, धनुष्यबाणाच्या वरती मशाल लावलेली आहे, आता त्या बाणावरती पलिता लावण्याचीच वेळ आलेली आहे। अन्याय जाळायचा असेल तर तिकडे केवळ बाण नाही पलिता लावावा लागेल, कारण ते धगधगते जे विचार आहेत ते विचार म्हणजे शिवसेना आहे। शिवसेना म्हणजे नाव किंवा चिन्ह नाही, केवळ धनुष्यबाण म्हणजे शिवसेना नाही, केवळ शिवसेना ही आपली आहेच, ती चोरू कोणी शकत नाही, पण हे जे काय तुम्ही शिवसेना प्रमुखाने पेरलेलं आहे ते कसं तुम्ही आमच्यातनं काढाल।